सातारा जिल्ह्यामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने आपण पाहू शकता की कराड शहरात कालपासून अनेक ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आलेलं आहे. एकूणच तात्काळ रुग्णाला या ठिकाणी उपचार मिळावा हेच उद्दिष्ट ठेवून सध्या कराड शहरात कोरोना केअर सेंटर उभारले जात आहेत. आपण हे पाहू शकता की ही पोलीस भवनची इमारत आहे, ज्या ठिकाणी जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था होत असे. आता या ठिकाणी कराड तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी 1 ते 2 दिवसात कोरोना केअर सेंटर जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे. आपण पाहू शकता की सध्या ही पोलीस भवनाची इमारत आहे, या ठिकाणी सध्या डागडुगीचं सध्या काम करण्यात येत आहे, साफसफाईचं काम करण्यात येत आहे. 3 ते 4 दिवसात या ठिकाणी कराड तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्यासाठी कोरोना केअर सेंटर उभारले जाणार आहे. आपण पाहू शकता की ही सुपर मार्केट परिसरातले दृश्य आहेत, ज्या ठिकाणी पोलीस वसाहत आहे या ठिकाणची ही दृश्य आहेत. तालुका पोलीस स्टेशनच्या समोरची ही दृश्य आहेत. या ठिकाणी आता जे पोलीस भवन आहे या भवनामध्ये कराड तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्यासाठी कोरोना केअर सेंटर जे आहे ते 3 दिवसात सुरू होणार आहे. एकूणच कराड तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता लक्षात घेता आता रुग्णालय अपुरे पडू लागल्याने आता प्रत्येकजण आपापल्या परीने कोरोना केअर सेंटरची उभारणी करीत आहे. आता तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्यासाठी हे जे पोलीस भवन आहे या ठिकाणी आता 3 दिवसात कोरोना केअर सेंटर सुरू होणार आहे. असलमुल्ला कराड वार्तासाठी.